शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काल उद्धव ठाकरे शिवसेना गटात प्रवेश केला आणि शिर्डी लोकसभेच्या चर्चा आता सुरू झाल्यात. यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी काल उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय, कसं पाहता या प्रवेशाकडे? या ठिकाणी ह्या लोकशाहीमध्ये सर्व पक्षाला उमेदवार घेणं, निवडणूक लढवणं हे काम आहे. आमच्या पक्षावर आमचा भरोसा आहे आणि आमच्या जनतेवर, कार्यकर्त्यावर विश्वास आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये 2024 ज्यावेळेस निवडणूक होईल त्यावेळेस जनता ठरवेल. धन्यवाद. मात्र 2014 जी फाईट झाली होती या मतदारसंघात, ती फाईट पुन्हा झाली तर कसं आव्हान तुम्ही पाहता? अहो जनता, आम्ही बोललो ना, आमचा पूर्ण जनतेवर विश्वास आहे आणि कामाच्या, आता इथे खोटं बोलण्याचा काही विषय नाही, इथं आम्ही खोट्या शब्दा खाणार नाही, त्यामुळे आमचा पूर्ण जनतेवर विश्वास आहे. भविष्यात लोकसभेचा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो आघाडीचा अद्याप सुटलेला नाही. कोण उमेदवार असेल तुम्हाला वाटतं आठवले सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहे? नाही, आता जो पक्ष ठरवेल त्याचा मान्यता, आता जे पक्ष आमचा पक्ष ठरवेल त्याच्यावर आपण निश्चित पक्षाची भूमिका घेईल की आम्हाला मान्य आहे असं मत सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदार कोणावर श्रद्धा दाखवतील आणि कोणाला सबुरीचा संदेश देणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.